आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटरवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तर आपण व्हिडिओमध्ये वापरले बिटमार्क आणि शेकेपिक प्रोजेक्ट, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करून यूज करू शकता स्टेटसमध्ये। सिम्पली चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही जे आजच्या व्हिडिओमधील जे बिटमार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आपलं बिटमार्क आहे ते अशा प्रकारे इथं राहणार आहे, त्यानंतर शेकेपेक्ट आहे ते अशा प्रकारे इथं राहणार आहे आपलं। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे, प्लस चे नाव खालचं जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजचा मटेरियल राहणार आहे। सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इमेज मटेरियलमध्ये तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली वरती तुम्हाला थ्री डॉट दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता, त्यानंतर आपला फुल स्क्रीन इमेज झाल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टमध्ये क्लिक करून आपल्याला तो खाली स्क्रोल करत घ्यायचा आहे। अशा प्रकारे हात आणि इमेज क्लिअर दिसली पाहिजे। फुल स्क्रीन केल्यानंतर शेवट आपल्याला 8-15 सेकंदापर्यंत याची जी लेंथ आहे ती वाढवून घ्यायची आहे। बघू शकता पूर्ण स्टेटसपर्यंत त्याची लेंथ वाढवली। त्यानंतर आपल्याला पहिले बिटमार्क करायचे, एकच बिटमार्क आपला 9.25 सेकंदावर आहे, त्या बिटमार्क आल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता की इमेज लेअरचे दोन भाग झालेले आहेत। त्यानंतर या दोन्ही भागांना आपल्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे। तुम्ही बघू शकता सुरुवातीला दोन इफेक्ट दिलेले आहेत, तर सिम्पली यातला फर्स्ट इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे, त्यानंतर सेकंड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि सेकंड नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे आपल्याला, परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियम जायचं आहे। त्यानंतर दोन नंबरला तुम्हाला ब्लॅक पीएनजी दिली, सिम्पली ट्रान्सपरंट ब्लॅक पीएनजी अशा प्रकारे दिलेले आहे, ती सिम्पली ॲड करून घ्यायचे आहे। ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरवर क्लिक करून जी साईज आप थोडीशी आपल्याला वाढवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला स्क्रोल करत इथं आपल्याला वरती इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। ॲडजस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि फर्स्ट नंबर तुम्ही बघू शकता की आपल्या ॲटिट्यूड वर्ड पी एन जी आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन तुम्ही कमी जास्त करू शकता। कमी जास्त करून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या इथं वरती स्क्रोल करीत आपल्याला ही ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर थोडीशी आपल्याला जी आपली ब्लॅक पी एन जी आहे ती सिम्पली थोडीशी साईज वाढवून घ्यायची आहे, म्हणजे आपण इथं ॲडजस्ट करणार आहोत। ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर जी आपली वर्ड पी एन जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक नाही घ्यायचं, शेकवी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे। इंटर केल्यानंतर तुम्ही थर्ड नंबरला बघू शकता एच डी आर प्लस सी सी वेग दिलेला आहे, तो एच डी आर प्लस सी सी इथून कॉपी करण्यासाठी तिन्ही लेअर एच डी आर प्लस सीच्या दाबून धरून सिलेक्ट करायचं आहे। अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर परत कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे, थर्ड नंबरला कॉपी थ्री लेअर येईल त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचं आहे, मेन प्रोजेक्टनंतर परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून फोर्थ नंबरला तुम्हाला पेस्ट थ्री लेअर दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। इथं इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत तिन्ही लेअरच्या साईज आहेत त्या वाढवून घ्यायच्या। तर अशा प्रकारे आपला एच डी आर प्लस सी सी इफेक्ट बसलेला आहे। तर अशा प्रकारे इथं आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बऱ्याच प्रकारचे ऑप्शन दिसतात, त्यातला व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।